नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्याच्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रावर ढगाळ परिस्थिती आहे पावसाचं अनुकूल वातावरण आहे यामध्ये किती वाढ होणार यासंदर्भात आपण अंदाज पाहणार आहोत बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये फारशी पावसाची परिस्थिती नाही परंतु अरबी समुद्राच्या दिशेने खूप पावसाचे ढग आहेत याचा परिणाम कोकण किनारपट्टी त्या पावसावर होईल असा अंदाज आहे सध्या मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण महाराष्ट्रात नाही एकूणच पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात आता कमी झालेली आहे आज तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि यामध्ये खास करून पश्चिम विदर्भ यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण बघतो तो मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यात आज पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पावसात जोर कायम राहणार आहे थोडं कमी दाबाचं वातावरण विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर दक्षिण कोकण या ठिकाणी चोवीस तारखेला पाऊस पडण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे पण बघतो विदर्भात सातत्याने पावसाचं वातावरण आहे मराठवाड्यातही सातत्याने पावसाचं वातावरण असल्यामुळे या ठिकाणच्या शेतकरी पावसाला कंटाळतील अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिला होता आणि या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे सध्या शेतकरी पूरपरिस्थितीमध्ये आहेत बऱ्याच ठिकाणी पाऊस खूप झालेला आहे पंधरा दिवसापासून होत असलेल्या पावसाला शेतकरी कंटाळे आहेत परंतु पाऊस सातत्याने या भागात अजूनही होणार आहे परंतु एकूणच कोकण किनारपट्टीचा पावसात जोर चोवीस पंचवीसला थोडासा कमी होणार आहे सव्वीस तारखेला कोकण किनारपट्टीला पुन्हा पावसात जोर वाढणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सव्वीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मोठं पावसाचं क्षेत्र आपल्याला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्याही दक्षिणी भागात त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या विभागात मोठं पावसाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा किंवा विदर्भाचा दक्षिणी भागात पाऊस वाढणार आहे कोकण किनारपट्टीला सर्वसाधारण पाऊस राहील अठ्ठावीस तारखेचा अंदाज आपण पाहतो आहोत एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्यास सुरुवात होणार आहे एकतीस तारखेला पूर्वेकडून पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाड्यात सरकण्याची शक्यता आहे कोकणात अत्यंत हलक्या सरी होणार आहेत पावसात जोर अठ्ठावीस एकोणतीसपासून कमी होईल विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण सातत्याने राहणार आहे त्यामुळे विदर्भात यावर्षी अतिवृष्टीचा प्रभाव राहणार आहे यावर्षी पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या, या ठिकाणी कमी राहण्याची शक्यता सातत्याने दिसते आहे आपण आजच्या पावसाची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये केवळ कोकण किनारपट्टीला के आणि थोडं विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातरून तयार होण्याचा अंदाज या मॉडेलने दाखवला चोवीस तारखेला मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसात जोर वाढणार आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दाखवला आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची व्याप्ती वाढेल मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण वाऱ्यांची स्थिती पूर्णतः बघणार आहोत पंचवीस तारखेला जे डिप्रेशन विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होईल याची दिशा महत्त्वाची आहे परंतु आपण यापूर्वी अंदाज देताना बघितलेला आहे की हे फारसं प्रभावी होत नाही आजही आपण बघतो की विशाखापट्टनम दरम्यान पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला या डिप्रेशनचा प्रभाव राहणार आहे किंवा कमीदाबाचा प्रभाव राहणार आहे हे जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास महाराष्ट्रामध्ये पुन्हा अतिवृष्टीचं परिस्थिती निर्माण होईल परंतु त्याचा प्रभाव सव्वीस सत्तावीस तारखेला उत्तरेला सरकताना दिसतो आहे जुलै महिना आता संपतो आहे आणि ऑगस्टमध्ये आपण अंदाजाचा प्रवेश करतो आहे ऑगस्ट महिन्यामध्ये हे कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकले तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल आपण बघतो तर आज देखील कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस थोडा चोवीस तारखेला कमजोर राहणार आहे परंतु विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस सातत्याने राहणार आहे पंचवीस तारखेला मात्र आपण बघतो ते जे कमिदाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार होत आहे यामुळे दक्षिण मराठवाडा किंवा संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात पाऊस वाढणार आहे मराठवाड्यात आणि खास करून विदर्भात काही ठिकाणी खूप मोठे पाऊस आपल्याला पंचवीस सव्वीस तारखेला होताना बघायला मिळणार आहेत आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस अपेक्षित आहे जोरदार पद्धतीचं पाऊस आपल्याला पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या ठिकाणी दिसणार आहे परंतु अठ्ठावीस तारखेपासून कोकणचा पाऊस बऱ्याच अंशाने या मॉडेलने कमजोर दाखवला आहे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे म्हणजेच उघडी पावसाची असणार आहे तीस तारखेला देखील ही उघडीप आपल्याला पूर्णता जाणवणार आहे मात्र आपण तीस तारखेलाच एक कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होताना बघतो मोठी उघडीप किंवा पावसाचा खंड चार पाच दिवसाचा आपल्याला अठ्ठावीस तारखेपासून जाणवणार आहे आपण असं म्हणू की ऑगस्टची सुरुवात ही कमी पावसाने आहे त्यामुळे दुष्काळाचा प्रभाव ज्या ठिकाणी जुलै महिन्यात पाऊस होणार नाही त्या ठिकाणी थोडा जाणवण्याची शक्यता राहील त्याच विषयीचा स्पष्ट व्हिडिओ आपण आज दुपारी प्रसिद्ध करणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा